राजुराव बुद्रुक येथे माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन. मौजे राजुराव बुद्रुक तालुका मुखेड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोजेगाव अंतर्गत ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्हाध्यक्ष भाजपा माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड, विशेष अतिथी माननीय श्री श्रीरामजी पाटील राजूरकर, माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर, माजी आरोग्य सभापती जिल्हा परिषद नांदेड डॉक्टर प्रकाश झरीकर, राजुराव बुद्रुक येथील सरपंच शिवदास राऊत, भगीरथनामा पेपरचे मराठवाडा उपसंपादक चंद्रकांत गजलवार वगळकर, नामदेव पाटील जाहूरकर, माजी आदर्श शिक्षक बाबूराव आईनेले, मारुती पाटील इंगळे, पांडुरंग पोटफोडे, संदीप गोपाळराव पाटील, सखाराम पाटील, जनार्दन पाटील इंगळे, माधव जंगमवाड, आनंदा जंगमवाड, आनंदा वाघमारे, राजाराम चंदावाड, नवनाथ पोटफोडे, मारुती जंगमवाड, बळीराम जाधव, गंगाधर जाधव, संजय राजुरे, गोविंद इंगळे, दत्ता पोटफोडे, माधव जाधव, संजय गालचलवाड, संदीप गालचलवाड, बालाजी बनसोडे, सोपान बनसोडे, कपिल इंगळे, अमोल झरे, शेतकरी वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती एसटीएन मराठीचे मुखेड तालुका प्रतिनिधी उत्तम गालचलवाड यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.